नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी इतिहास प्रथम घटक चाचणी पेपर. यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा, एकूण 3 गुण. त्यामधील एक, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश यास म्हणतात. तर अ, वॉल्टवेअर, ब, रेने देकार्त, क, लिओपॉल रांके आणि ड, कार्ल मार्क्स. यानंतर 2, स्त्री पुरुष तुलना हे डॅश यांनी लिहिलेले पुस्तक पहिले स्त्रीवादी पुस्तक समजले जाते. तर मीरा कोसंबी, शर्मिला रेगे, ताराबाई शिंदे आणि पंडिता रमाबाई. 3, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले आहे. तर अ, दिल्ली, ब, हडप्पा, क, ऊर आणि ड, कोलकाता. यानंतर ब, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा, एकूण 2 गुण. त्यामध्ये 1, आग्र्याचा किल्ला. ठीक आहे, तर अशा प्रकारे काय लिहायचं आपल्याला, भारतातील जागतिक संस्कृतीचा वारसास्थळ आपल्याला हे लिहायचे. यामध्ये पहिला दिलेला आहे आपल्याला आग्र्याचा किल्ला आणि दुसरा यामध्ये ताजमहल. तर अशा प्रकारे आपल्याला 1, 2, 3 आणि 4 एकूण भारतीय जागतिक सांस्कृतिक स्थळे लिहायचे आहेत. तर राष्ट्रवादी इतिहासकार, तर यामध्ये राष्ट्रवादी इतिहासकार कोण आहेत, तर अनंत सदाशिव आळतेकर. ठीक आहे, अनंत सदाशिव आळतेकर एक लिहायचे आणि त्याप्रमाणे 1, 2, 3 आणि 4 आपल्याला राष्ट्रवादी इतिहासकार हे लिहायचे आहेत. यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 2, पुढील प्रश्नांचा थोडक्यात उत्तरे लिहा, एकूण 3 गुण. त्यामध्ये 1, रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात कोणत्या मतांचा आग्रह धरला आणि 2, बाबरने आपल्या आत्मचरित्रात कोणते वर्णन केले आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 3, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, फक्त 1 लिहायचं आहे यामध्ये एकूण 4 गुणांसाठी. त्यामध्ये पहिलं, इतिहासाचार्य क वा राजवाडे यांच्या इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा आणि त्यानंतर 2, इतिहासाच्या साधनाचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवायचे आहेत. यानंतर यामध्ये राज्यशास्त्र. प्रश्न क्रमांक 4, अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहायचे आहेत, एकूण 2 गुणांसाठी. त्यामधील 1, महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी -10% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर 25, 30, 40 आणि 50. यानंतर 2, भारतात आता -वर्ष पूर्ण झालेल्या सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळतो. तर 15, 18, 21 आणि 25. यानंतर ब, पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करायचे आहेत, फक्त 1. त्यामध्ये 1, संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तावेजाप्रमाणे असते आणि 2, भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. यानंतर प्रश्न क्रमांक 5, यामध्ये पुढील संकल्पना चित्र स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे, यामध्ये 1, तर महिलांच्या स्वातंत्र्यासाठी व विकासासाठी झालेले कायदे आपल्याला एकूण येथे 1, 2, 3 आणि 4 कायदे लिहायचे आहेत. आणि यानंतर 2, संविधानाच्या मूलभूत चौकटीतील समाविष्ट तरतुदी आपल्याला सांगायच्या आहेत. त्या ठिकाणी 1, 2, 3 व 4 इथे समाविष्ट तरतुदी आपल्याला इथे लिहायच्या आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 6, यामध्ये पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, फक्त 1 लिहायचं आहे एकूण 2 गुणांसाठी. त्यामधील 1, मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले आणि 2, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.